नमस्कार, मी जान्हवी। कुकिंग मराठीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीच्या नेवऱ्या, अर्थातच उकडीच्या करंजा बनवण्याची सोपी पद्धत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला। यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत: ओल्या खोबऱ्याचा चव 1 वाटी, चिरलेला गूळ 1/2 वाटी, वेलची पूड आणि जायफळ पावडर 1 चमचा, तूप 2 चमचे, तांदूळ पिठी 2 वाट्या ही चाळून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि सजावटीसाठी केशर। नेवऱ्यांची कृती बघणार आहोत, त्यासाठी आधी सारण बनवून घेऊया। सर्वप्रथम एका कढईमध्ये तूप, यानंतर त्यामध्ये गूळ घालायचा आहे, आणि यानंतर यामध्ये ओल्या खोबऱ्याचा चव घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यासाठी आपण गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। चिरलेला गूळ वापरायच्या ऐवजी बाजारात तयार मिळणारी गूळ पावडर सुद्धा वापरू शकता। हे फक्त ढवळत राहायचे आहे जेणेकरून ते लागणार नाही। मिश्रणाला पाणी सुटत आलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण वेलची पूड आणि जायफळ पावडर घालायचे आहे। वेलची पूड आणि जायफळ पावडर एकत्र करूनच घेतली आहे, तुम्ही वेगवेगळी देखील घेऊ शकता। तुम्ही जायफळ किसलेलं सुद्धा वापरू शकता किंवा आणि बाजारात मिळणारा तयार वेलची सिरप सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। हे सारण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यात बारीक केलेले ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता। आपलं सारण तयार झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि उकडीची तयारी करूया। एका पातेल्यामध्ये 2 वाटे पाणी उकळत ठेवायचं आहे। त्यामध्ये 1/2 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी फुटलेली आहे। आता ह्यामध्ये तांदूळ पिठी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यासाठी मी नेहमीचाच तांदूळ वापरला आहे। तो आधी हलक्या हाताने धुवून पॅन खाली वाळवला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तयार तांदूळ पीठ सुद्धा वापरू शकता। हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत आणि उकडही खाली लागत नाही। गॅस बंद केलेला आहे आणि कढई झाकून ठेवलेली आहे, जेणेकरून उकड व्यवस्थित आणि सॉफ्ट तयार होते। साधारणपणे 10 मिनिटं आपल्याला ही उकड झाकून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्या करंजा बनवायला घेणार आहोत। आपली उकड तयार झालेली आहे, आपण ती मळून घेऊया। मी परातीमध्ये उकड काढून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला मळायला सोपं जाईल। नेवऱ्या हा पदार्थ मूळचा कोकणातला आहे। कोकणात तांदळाचा वापर जास्त होतो, त्यामुळे तिथे तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याच्या नेवऱ्या बनवल्या जातात। उर्वरित महाराष्ट्रात गव्हाच्या पिठापासून नेवऱ्या बनवल्या जातात, त्याला कान्होली असं देखील म्हणतात। नेवऱ्या हा पदार्थ साधारणपणे नागपंचमीच्या दिवशी बनवला जातो। आपण हाताला तूप लावून घेऊया आणि पुन्हा एकदा ती उकड मळून घेऊया, म्हणजे उकड आणखी थोडीशी सॉफ्ट होईल। आपली उकड छान मस्तपैकी मळून झालेली आहे। आता आपण करंजीच्या पाऱ्या तयार करायला घेऊया। पाऱ्या तयार करायची मी तुम्हाला एक छोटी सोपी पद्धत सांगणार आहे। आपण ह्याचा गोळा करून घेतलेला आहे। आपण काय करूया, पोळपाटावरती एक तेलाची पिशवी मी फाडून ठेवलेली आहे। त्या पिशवीच्या मधोमध गोळा ठेवायचा, त्याच्यावरून पिशवीची दुसरी बाजू झाकायची आणि अशी जी ताटली आहे ती ताटली त्याच्यावरती ठेवून अलगदपणे प्रेस करून घ्यायची। आपली पारी तयार झालेली आहे। गरज असेल तिथे तुम्ही पातळ केली तरी चालेल, पण जास्त पण पातळ करून चालणार नाही। आपली पारी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता की जास्त पातळ सुद्धा नाही आहे आणि जास्त जाड सुद्धा नाही आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया।
वरण मध्यभागी ठेवून आपण करंजी दोन्ही बाजूने प्रेस करून घ्यायची आहे व्यवस्थित. ती व्यवस्थित चिकटवायची आहे. गरज पडली तर मध्ये आपण एखादा तुपाचा हात लावला तरी चालेल. आपण आता करंजीला मुरड घालायची आहे. दाबायचं आणि घडी घालायची. दाब हलक्या हाताने दाबायचा आणि घडी घालायची. ह्याला मुरड असं म्हणलं जातं. हा पदार्थ नागपंचमीला केला जातो आणि नागपंचमीला आपण शक्यतो चिरत नाही काही, म्हणून आपण चिरण्याने त्याला डिझाईन करण्यापेक्षा मुरड घालतो. तुम्ही बघू शकता किती छान मुरड पडलेली आहे आणि ही मुरड घातल्यामुळं आतलं सारणसुद्धा बाहेर येत नाही. आता आपण पाणी उकळून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. उकळत ठेवायचं आहे. पाण्याला उकळी फुटते तोपर्यंत आपण उरलेल्या नेवऱ्यासुद्धा करून घेऊया. आपल्या नेवऱ्या तयार झालेल्या आहेत आणि पाण्यालासुद्धा उकळी फुटलेली आहे. एका चाळणीमध्ये आपण हळदीची पानं घेतलेली आहेत. तुम्ही करदळीची किंवा केळ्याची घेतली तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे पानं नसतील तर तुम्ही चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये आपल्या नेवऱ्या ठेवायच्या आहेत. आपण केशर दुधात भिजवून घेतलेलं आहे. आता आपण केशराची काडी आपण आपल्या नेवऱ्यांवर ठेवून घेऊया. आपण याच्यावरती झाकण घेऊन 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. 10 मिनिटे झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून चेक करूया एकदा. हाताला आपल्या चिकटत नाहीये ह्याचा अर्थ आपल्या नेवऱ्या तयार झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. आता आपल्या नेवऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. त्या काढताना आपल्याला पाण्याचा एक हात लावायचा आहे. आपण बघू शकता की त्या पानाला सुद्धा चिकटत नाहीये. आपण नेवऱ्या तुपासोबत खाऊ शकतो.